काही रेल्वे स्टेशन्सवर पाणी साचलेलं आहे, रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती विलंबानं सुरू आहे. मात्र आज सकाळपासून आपण जर बघितलं तर काल आणि परवा काही प्रमाणात विश्रांती पावसानं घेतलेली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईतल्या दादर, परळ, वरळी, सायन, माटुंगा आणि इतर उपनगरांमध्ये देखील जोरदार पाऊस सकाळपासूनच बघायला मिळाला. हिंदमाता सारख्या सखल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक इतर मार्गांवरनं वळवण्यात आलेली आहे. रस्ते वाहतुकीला पावसाचा मोठा फटका बसतोय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी दोन्ही दिशेला बॅरिकेड्स लावलेले आहेत. तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतुकीला काही काळ ब्रेक लागलेला होता. इतकंच नाही तर आपण बघतोय विमान वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झालेली होती. आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपली प्रतिनिधी सीमा दाते आहे सध्या. सीमा, मुंबईत सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि आज देखील मुंबईची तुंबई होण्याची शक्यता व्यक्त होतीये, कारण जो पाऊस सध्या पडतोय त्यानुसार अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होताना दिसतीये. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर विमान वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झालेली आहे, कारण पाऊस पडतोय, दृश्यमानता कमी झालेली आहे. या सगळ्याचाच एकत्रित परिणाम सध्या होताना दिसतो आहे. काय नेमकं सीमा त्याबद्दल सांगताय? अजिंक्य, खरं आपण पाहतोय गेले दोन दिवस पावसानं काहीशी उसंत जी आहे ती घेतली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यानंतर आपण पाहतोय की मुंबईतल्या शहरां उपनगरांमध्ये आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे, काही ठिकाणी पाणी ओसरलेलं आहे तर काही ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलं आहे, निचरा जो आहे तो झालेला नाही आहे. पश्चिम उपनगरात आपण जर पाहिलं तर अंधेरी सबवे असेल, मिलन सबवे असेल, या ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलं आहे. त्यानंतर पावसाचा जोर जो आहे तो पश्चिम उपनगरात अजूनही कायम पाहायला मिळत आहे. पूर्व उपनगरात आपण जर पाहिलं तर सायन, ठाणे, त्याच्या आधी मुलुंड, कांजूरमार्ग या ठिकाणी देखील पाऊस तसाच पाहायला मिळतो आहे. तर शहरांमध्ये म्हणजे हिंदमाता परळ या ठिकाणी पावसाचा जोर आता कमी झालेला आहे, त्यामुळे जे पाणी साचलं होतं ते पाणी ओसरलेलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे हवामान खात्याने आज दिवसभरात मुंबईतल्या शहरांमध्ये, उपनगरांमध्ये आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी होतील, अतिवृष्टी होईल असा इशारा जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे आणखीन जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी कदाचित आणखीन जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे. तर ज्या ठिकाणी पाऊस सध्या थांबलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो सुरू होऊ शकतो, कारण मुंबईत अनेक ठिकाणी आपण पाहतोय सध्या वातावरण जे आहे ते आभाळ या ठिकाणी आलेलं आहे, आभाळ दाटलेलं आहे, त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा जोरदार पाऊस मुंबईत सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रस्ते वाहतूक जी आहे ती कोलमडलेली आहे पूर्णपणे. रस्ते वाहतुकीला जर आपण बघितलं तर पूर्णपणे फुलस्टॉप लागलेला आहे. दादर असेल, सायन असेल, या ठिकाणी देखील रस्ते वाहतूक जी आहे ती काही प्रमाणात कोलमडली आहे. पण सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो आपण जर पाहिला तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेला आहे, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सीमा वाहतूक कोंडी तर होतीये, मात्र मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरची जी विमान वाहतूक आहे ती देखील काही काळ विस्कळीत झाल्याचं चित्र होतं. दृश्यमानता कमी असल्यामुळं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळं ही विमान वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे का, त्या संदर्भात थोडक्यात सीमा काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, ज्या पद्धतीने मी म्हटलं की पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजे अंधेरी वगैरे हा जो परिसर आहे त्या ठिकाणी अद्यापही पावसाचा जोर कायम पाहायला मिळतो, त्यामुळे जी उड्डाणं जाणार होती, विमान उड्डाणं जाणार होती, ती उड्डाणं अजूनही थांबवलेली आहेत. एअरपोर्टवरती आपण जर पाहिलं तर एअरपोर्ट परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी या वाईट वातावरणाचा, खराब वातावरणाचा परिणाम जो आहे तो विमान वाहतुकीला होणार आहे, त्यामुळे अनेक विमान उड्डाणं जी आहेत ती रद्द देखील केली गेली आहे आणि अद्यापही ही उड्डाण जी वाहतूक आहे ती सुरळीत झालेली नाहीये, कारण अजूनही पश्चिम उपनगरातला जोर जो आहे पावसाचा तो ओसरलेला नाहीये. पावसाचा जोर अजूनही कायम आहे, वाहतूक कोंडी रस्त्यांवर होताना दिसतीये आणि सोबतच आपण बघितलं तर विमान वाहतूक देखील विस्कळीत झालेली होती, अनेक उड्डाणं देखील काही काळ रद्द करण्यात आल्याचं समजलेलं होतं. सीमा, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत.